ध्रुपद पळसपा उस्ताद झिया मोहिउद्दीन डागर आणि उस्ताद झिया फरजुद्दीन डागर यांचं गुरुकुल. गाण्याची शैली, साधारण गीती आणि ह्याचे मान्यवर उस्ताद झाकीरउद्दीन डागर आणि त्यांचे सुपुत्र उस्ताद झिया उद्दीन डागर. 1969 उस्ताद झिया मोहिउद्दीन डागर अमेरिकेला बोलवलं गेलं ध्रुपद संगीत शिकवण्यासाठी. 10 वर्ष त्यांनी तिकडे हे संगीत तिकडच्या पाश्चात्य लोकांना शिकवलं आणि शागिर्द तयार केले. त्या 10 वर्षामध्ये त्यांनी हा पण विचार केला की आपल्या देशामध्ये अशी एक जागा पाहिजे तिकडे ही कला आपण दुसऱ्या लोकांना पण शिकवू शकू, त्यांना ते येऊन तिकडे मार्गदर्शन घेऊ शकतात. म्हणून त्यांनी ही जागा पळसपे 1975 विकत घेतली आणि त्यांना वाटलं की खूप लांब राहील तर बरं होईल, शांतता आहे, नैसर्गिक जागा आहे. आणि आपण इकडे येऊन गुरुकुल स्थापना करूया. परत त्याच काळी आमची आई श्रीमती प्रमिला डागर त्यांनी सितारांचे क्लासेस चेंबूरमध्ये घेतले. सांगायचा उद्देश म्हणजे जे पैसे सितारांचे क्लासेस घेत होते त्यांनी आम्ही घर चालवत होतो आणि जे पैसे बाबाने साठवले त्यांनी त्यांचं स्वतःचं हे गुरुकुल त्यांच्या हस्ते बनलेलं आहे. बाबांचं देहांत 1990 झाला. त्याच्या पश्चात आमचे काका उस्ताद झिया फरजुद्दीन डागर जे ध्रुपद केंद्र भोपाळला होते ते सोडून इकडे आलं आणि शिकवायला त्यांनी इकडे चालू केले. दोघांबंधूमध्ये कमीत कमी 40 शागिर्द तयार झालेच आहेत. त्यात 15 विमान आंतरराष्ट्रीय खातीचे शागिर्द आहेत. ध्रुपद एक अशी जागा आहे जिकडे आम्ही विचार, संस्कार आणि संस्कृती याचा आम्ही अभ्यास शागिर्दांना देतो. संगीत तर शिकतातच, संगीत म्हणजे
सारे गम अप आम्ही शिकवलं तर ते सगळ्यात सोपं शिकवलं, पण त्या संगीतला कायम ठेवण्यासाठी जे त्याचा इरित गिरित करावा लागतं, कसं बसायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं, रियाज कसा करायचा, संगीत करण्याचा उद्देश काय, कारण संगीत करण्याचा काहीच उद्देश नाही, का संगीत करायचं आणि ते कसं करायचं आणि का म्हणून करायचं, हे सगळ्याची ट्रेनिंग आम्ही इकडे देतो. एक फारच सिरियस थॉट आहे, आणि कारण आम्ही संगीत कला म्हणून समजतो. कला आम्ही कोणासाठी करू शकत नाही, जसं एक चित्रकला आहे, कला आहे, चित्रकला आम्ही कोणासाठी पेंटिंग म्हणू शकत नाही, तसं आम्ही मानतो की संगीत आम्ही कोणासाठी करू नाही, पण ती सरस्वतीजींची अनुभूती आहे आणि ती करावी, आणि ती करायची एक पद्धती असते, त्या पद्धतीमध्ये आपल्याला ठेवून नापून करून पुन्हा एकदा करून ती पद्धती स्वीकारून त्याला सरळ करून त्या पद्धतीमध्ये चालणाऱ्या माणसाला आम्ही बरोबर आमच्याबरोबर घेऊन जातो. आणि ही जी पद्धती आहे जी आम्ही शिकवतो गाण्याच्या थ्रू या वाद्याच्या थ्रू, त्याला आम्ही परंपरा मानतो. परंपरा म्हणजे फक्त संगीत नव्हे, फक्त 19 पिढ्यांचं संगीत नाही आहे. परंपरा म्हणजे ती विद्या कायम कशी ठेवायची आणि त्याला पुढे कशी घेऊन जायची, हे ह्याची एक ह्याचा एक ढाचा आहे, आणि तो ढाचा समजून त्याला तो पुढे घेऊन जावा लागतो. आमच्या गुरुकुलमध्ये जास्त शिष्य नाही, पण जेवढे आहेत ते प्रोफेशनल बनणार. त्यात असं होतं की एखाद दोन सुटून जातात, पण मोस्टली बनतात. आमची परंपरा जी आहे या गायकीची तरीका आहे, त्याला आम्ही साधारण गीती म्हणतो. साधारण गीती ही 4 गीतींचा एक होणं आहे. शुद्धा गीती, भिन्ना गीती, गोवरहारी गीती आणि वेगस्वरा गीती, यांचा काही प्रमुख गोष्टी घेऊन त्यांना एकजूट करून 5वी गीती साधारण गीती बनवली गेली आहे. या गीतीला आमच्याकडे कमीत कमी आता 7 पिढ्या झाल्या आहेत. Yeah.
Yeah.